नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे कारण शेवटचा टप्पा लवकरच मिळणार आहे ज्यांना ही कर्जमाफी भेटली आहे त्यां त्यांचे साठी आनंदाची बातमी आणि ज्यांना नाही भेटली त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी कारण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की संपूर्ण कधी भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी शेवटची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना देखील प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील मंजूर होणार आहेत असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिले असे शिवसेनेचे प्रमुख रमेश कोंडे यांनी सांगितले शेतकरी कर्जमाफीची शेवटची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना देखील प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील मंजूर होणार आहे असे आश आश्वा, आश्वासन राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिले कृषी मंत्री भुसे यांनी जिल्हा प्रमुख रमेश कोंडे खडकवासला मस मतदारसंघ प्रमुख नितीन वाघ युवासेना जिल्हा अधिकारी सचिन पासलकर सुनील पायगुडे यांच्यासह भेट घेतली हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी अतिवृष्टीमुळे व चालू वर्षी गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे अद्याप वाटप झालेले नाही या संदर्भात देखील चर्चा केली या तालुक्यातील खडकवासला मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांची अर्ज अद्याप कर्जमाफी जाहीर झालेली नाही त्याची रक्कम बँकेत अद्याप झालेली नाही त्यामुळे त्यांचे नवीन कर्ज मंजूर झालेले नाही यावर मंत्री यांनी सांगितले की उरी शेतकऱ्याची कर्जमा माफी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल व त्यांनी नवीन नवीन कर्ज मंजूर होतील तसेच कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू कर क करणार आहे अशी माहिती कोंडे यांनी दिली ची तर शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी कारण शेतकरी कर्जमाफी शेवटची प्रक्रिया लवकरच पूर्ण होत होणार आहे नियमित कर्जफेड आणि प्रोत्साहन रक्कम देण्यात येईल तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील मंजूर होणार आहे असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिले आहे तर शेतकरी मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकून नक्की जा दाबा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील आणि व्हिडिओ आपला शेअर करा आपल्या नातेवाईक मित्रासोबत कारण आपण शेतीसंबंधित जगभरातल्या बातम्या दाखवत असतो